जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च शिक्षण कोकण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख तसेच संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, संस्थेचे सचिव डॉ. एस टी गडदे, भागूबाई चांगू काना ठाकूर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सानवी देशमुख, ॲडव्होकेट विनायक कोळी, डॉक्टर प्राचार्य एस के पाटील, परीक्षा नियंत्रक डॉक्टर एस आय उन्हाळे, विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्षा डॉक्टर एम ए म्हात्रे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर बी डी आघाव यांच्यासह विविध विद्याशाखांचे प्रमुख आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामध्ये पदवी प्राप्त तसेच विद्या व चस्पती प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या शानदार समारंभामध्ये NCC च्या पथकाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. या सोहळ्यावेळी डॉ. विजय नारखेडे यांनी चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याचबरोबर अशा महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून घेणे हे त्यांच्यासाठी भाग्यवंताचे लक्षण आहे असे गौरवोद्गार काढले. तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या शिक्षणाचा वापर आपल्यासाठी आणि समाजासाठी कसा होईल याचा विचार करत असताना महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा असे विद्यार्थ्यांना सांगितले. अनेक शैक्षणिक किंवा प्रशासकीय माध्यमातून मी या महाविद्यालयाशी जोडलो गेलेलो आहे. हे नवी मुंबईतील एक प्रतिष्ठित महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी मी ऑब्झर्व केले आहे. हे मध्यम तसंच निम्न मध्यम वर्गातून आलेले विद्यार्थी आहेत. महाविद्यालयामार्फत त्यांना भौतिक सुविधा पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न प्रशासनामार्फत केला जातो. महाविद्यालयाच्या प्रशासनामार्फत हेही मला ज्ञात आहे. या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, अद्ययावत वर्गखोल्या, खडूखड्याच्या म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ ब्लॅकबोर्ड, स्मार्ट बोर्डच्या या ठिकाणी वर्गखोल्या उभारल्या गेलेल्या आहेत. साहेबांच्या माध्यमातून, महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या माध्यमातून याचा मला गौरव आहे आणि या संस्थेचं मी या कार्यक्रमाच्या वतीनं अभिनंदन करतो, कौतुक करतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, आपण शिक्षण घ्यायला आलात किंवा घेत आहात, आपण खरोखर भाग्यवंत आहात. महाविद्यालयानं प्रथमतः या ठिकाणी ऑटोनॉमी अंगीकारली. ह्या ऑटोनॉमीच्या माध्यमातून बरेचसे स्वातंत्र्य या ठिकाणी आपल्याला, सिलेबस फिलिंगचं स्वातंत्र्य आहे, आपल्या परीक्षा घेण्याचं स्वातंत्र्य आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी, जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या ठिकाणी प्रथम क्रमांक राबवली गेली आहे, त्याच्यातले जे कंपोनंट्स आहेत, व्हर्टिकल्स आहेत, त्या व्हर्टिकल्सचं तंतोतंत पालन केलेलं आहे. मी विद्यापीठाच्या मार्फत या ठिकाणी अकॅडमिक कौन्सिलचा मेंबर आहे. या शिक्षकांनी जी ही नवीन एज्युकेशन, न्यू एज्युकेशन पॉलिसी या ठिकाणी राबवली आहे किंवा इतर कामं केलेली आहेत या ठिकाणी ऑटोनॉमीच्या अंतर्गतची, याचा मला सार्थ अभिमान आहे. हजारो विद्यार्थ्यांना एका प्रमाणपत्र आपल्याला पदवी द्यायची आहे. 1110 विद्यार्थी यांना डिग्री आपण घेतो आहोत आणि त्याच्यामधलं आपल्याला आर्ट्स पैकी 131, कॉमर्सचे 474, सायन्सचे 406, पी जी डिप्लोमा 8 आणि PhD 8, अशा इतक्या मोठ्या प्रमाणात आपण विविध वाटप करत नाही. एखाद्या कॉलेजमधून इतक्या लोकांना ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि
आणि पी एच डीची पदवी मिळणं हे फार दुर्लभ असतं. पण आपलं हे बरेच खऱ्या अर्थानं ॲटमनस म्हटल्यानंतर खऱ्या अर्थात ते झालेलं आहे आणि आपण आज इतक्या मोठ्या प्रमाणे डिग्री वाटप करत आहोत. आता मोठ्या प्रमाणे करतो म्हणजे संख्यात्मक करतो अशातला भाग नाही, तर गुणात्मकसुद्धा इथं आपण एका या स्टेजवरती बक्षीस वाटप करत आहोत, प्रमाणपत्र वाटप करत आहोत. खरं तर आपलं कॉलेज हे ॲडव्हान्स कॉलेज आहे, हे प्लस डिग्री घेतलेली आहे आपण आणि त्याच्यातूनसुद्धा जे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये जे प्रसिद्ध कॉलेज जे आहेत त्याच्यामध्ये आपण नंबर पटकवलेला आहे. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना आता इथून पदवी घेऊन बाहेर गेला की खऱ्या अर्थानं मगाशी नारकेटे सरांनी सांगितलं की आपल्याला ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला किंवा पी एच डी जरी झाला तरी आपलं शिक्षण पूर्ण होत नाही. ज्ञान मिळवण्याचं काम जे आहे ते आयुष्याच्या शेवटच्या पर्यंत येत असतं. बऱ्याच वेळा आपला अनुभवातून आपण सुद्धा शिकत असतो. पण आता बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की डिग्री घ्यायची म्हणजे नोकरी करता, डिग्री घ्यायची म्हणजे आपल्या पोटाचं उदरनिर्वाह साधन करण्याकरता. कारण सरांनी सांगितलं की फक्त उदरनिर्वाह साधन म्हणून आपण डिग्री घ्यायच्या नाही, शिक्षण घ्यायचं नाही, तर आपल्याला त्याच्या जीवनाचा अर्थ समजावा आणि त्याच्यात जास्तीत जास्त प्रगती करता येईल अशा प्रकारचं आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे.